मी सोनल तांबे. आजच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. नजर टाकूयात हेडलाईन्सवर. आमदारांच्या वादग्रस्त वक्तव्याचा शेकापकडून निषेध. घरात घुसण्याची भाषा खालापूरच्या संस्कृतीला न शोभणारी. शिवानी जंगम यांचा टोला. पुष्पाच्या श्रीवल्ली मराठी व्हर्जनला प्रचंड प्रतिसाद. युट्यूबवर गाणे सुपरहिट. सामाजिक कार्यकर्ते केशव तरे यांच्या प्रयत्नांना यश. नेरळ कळंब रस्त्याच्या दुरुस्तीचे आश्वासन. शेजाशी ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीत भाजपचे सतीश कदम विजयी. नवी मुंबई मध्ये पहिली ई रिक्षा धावणार. रोटरी इंटरनॅशनलचा पुढाकार. मिरज कुपवाड महानगरपालिका पोटनिवडणुकीत विजयी नगरसेवकांचा सत्कार. खालापूर येथे बुस्टर डोस शिबिराचे आयोजन. तहसीलदारांच्या हस्ते उद्घाटन. टायगर जिल्हा काँग्रेस पक्षाची पर्यावरण विभागाची कार्यकारिणी जाहीर. आता बातम्या पाहूयात विस्ताराने. नादी लागाल तर शिवसैनिक घरात घुसतील असं वादग्रस्त वक्तव्य शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांनी खालापूर नगरपंचायतीचा निकाल लागल्यानंतर बोलताना केले होते. माजी नगराध्यक्ष आणि शेकाप नेता शिवानी जंगम यांनी या वक्तव्याचा निषेध केला असून आमदारांनी वापरलेली घरात घुसण्याची भाषा खालापूरच्या संस्कृतीला न शोभणारी असल्याचा टोला शिवानी जंगम यांनी लगावला आहे. हे कोणी शिवसेनेच्या नादी लागतील घरात घुसतील शिवसैनिक माझे एवढे सक्षम आहेत. आम्ही त्यांना कंट्रोल मध्ये ठेवलेले आहे. कोणीही माझ्या शिवसैनिकांना हात उचलायचा प्रयत्न करेल तर एकाला पण सोडणार. या दोन तालुक्यांचं नेतृत्व करणाऱ्या आमदारांनी जे सत्तेत आहेत त्यांनी जर ही घरात घुसायची भाषा जर ते करत असतील तर मला असं वाटतं की हा सगळ्यांनीच विचार करण्याची गोष्ट आहे. खालापूर नगरपंचायतीच्या 17 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत शिवसेनेने 8 जागा जिंकल्या आहेत. सत्तेत असलेल्या शेका पक्षाला केवळ 7 जागा जिंकता आल्या असून मागच्यापेक्षा 3 जागा अधिक जिंकून शेका पक्षापेक्षा शिवसेना मोठा पक्ष झाल्याने शिवसैनिकांनी निकालानंतर एकच जल्लोष केला होता. खालापूरमध्ये आमदार महेंद्र थोरवे यांच्या उपस्थितीत विजयी रॅलीही काढण्यात आली. शेकाप नेते संतोष जंगम यांच्या घरासमोर शिवसैनिक आणि शेकापचे कार्यकर्ते आल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने कोणताही अनुचित प्रकार झाला नाही. यावेळी शिवसैनिकांसमोर बोलताना नादी लागाल तर शिवसैनिक घरात घुसतील असं वादग्रस्त वक्तव्य आमदार महेंद्र थोरवे यांनी केलं असून शेकाप नेत्या शिवानी जंगम यांनी याचा निषेध केलाय. या ठिकाणी भाई चालत नाहीये, या ठिकाणी दादा चालतोय आमचा. हे कोणी शिवसेनेच्या नादी लागतील घरात घुसतील शिवसैनिक माझे एवढे सक्षम आहेत. पण आम्ही त्यांना कंट्रोल मध्ये ठेवलेले आहे. कोणीही माझ्या शिवसैनिकांना हात उचलायचा प्रयत्न करेल तर एकाला पण सोडणार नाही. आमच्या रक्तामध्ये निवडणुकीत जय पराजय हा असतोच. कोणतरी विजयी होतं, कोणतरी पराजित होतं. आणि जो जनतेने आम्हाला कौल दिलेला आहे तर तो आम्हाला मान्य आहे. आणि मला असं वाटतं की तुम्हाला विजयही पचवता आला पाहिजे आणि तुमची झालेली हारही स्वीकारता आली पाहिजे. तसं म्हटलं तर हार म्हणता येणार नाही आमची, कारण आम्हाला खालापूर शहरात 10 पैकी 7 जागांवर खालापूर शहरातल्या नागरिकांचा विजय मिळवून दिलेला आहे. आणि जे परवा रॅलीत काही जे भाषण झालं तर मला असं वाटतं की आज खालापूरची ही संस्कृती नाहीये. खालापूरमध्ये आज इतके मोठे मोठे नेते इतक्या वर्षात, मी 25 वर्ष खालापूरमध्ये आहे आणि मी बरेच नेते, म्हणजे मला असं वाटतं की एक 10-15 वर्षापूर्वी तर राज ठाकरे सुद्धा इलेक्शनच्या दरम्यान खालापूरला भेट देऊन गेले होते. तर इतके आक्रमक नेते सुद्धा खालापुरात येऊन गेलेले आहेत. पण खालापूरची ही संस्कृती नाहीये. खालापूरमध्ये फक्त निवडणुकीपुरते पक्ष असतात आणि त्याच्यानंतर सगळी जनता एकत्र असते. त्यामुळे इतक्या दोन तालुक्यांचं नेतृत्व करणाऱ्या आमदारांनी जे सत्तेत आहेत त्यांनी जर ही घरात घुसायची भाषा जर ते करत असतील तर मला असं वाटतं की हा सगळ्यांनीच विचार करण्याची गोष्ट आहे. की जर सत्तेतले आमदार घरात घुसण्याची भाषा करत असतील तर आमच्यासारख्या सामान्य नागरिकांनी किंवा सामान्य कार्यकर्त्यांनी संरक्षण मागायला कुठे जायचं. मतदारांनी दिलेला कौल आम्ही मान्य केलाय. सत्तेत असलेल्या आणि दोन तालुक्यांचे नेतृत्व करणाऱ्या लोकप्रतिनिधीला असली भाषा शोभत नाही, खालापूरच्या संस्कृतीत हे बसत नाही असे सांगून शेकाप नेत्या शिवानी जंगम यांनी आमदारांच्या वक्तव्याचा निषेध केलाय. ब्युरो रिपोर्ट, संवाद मराठी लाईव्ह, खालापूर. दक्षिणाते सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या पुष्पा चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कामगिरी केलेल्या या चित्रपटातील सर्वच गाणी सुपरहिट ठरली आहेत. या चित्रपटातील श्रीवल्ली या गाण्याच्या स्टाईलने अनेकांना भुरळ पाडली आहे. एका युट्यूबरने या गाण्याचे मराठी व्हर्जन तयार केले असून सध्या हे गाणे तुफान हिट ठरले आहे.
श्रीवल्ली या मराठी गाण्याचे वर्जन अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील निंभोरा बैलवाडी येथे राहणाऱ्या विजय खंडारे या तरुणाने केले आहे। त्याचे हे गाणे सध्या चांगलेच व्हायरल झाले आहे। याबाबत बोलताना तो म्हणाला, जनतेने दिलेल्या प्रेमामुळे आम्हाला प्रोत्साहन मिळाले आहे। जनतेच्या मनोरंजनासाठी आम्ही अशाच प्रकारे नवनवीन कंटेंट आणत राहू। महाराष्ट्रातील जनतेने दिलेल्या प्रेमामुळेच हे शक्य झाले आहे। ब्युरो रिपोर्ट, संवाद मराठी लाईव्ह, अमरावती। नेरळ कळंब रस्त्याच्या दर्जाबाबत सामाजिक कार्यकर्ते केशव तरे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन देत सदर कामाची त्वरित पाहणी करून संबंधित ठेकेदारास कामाचा दर्जा सुधारून उत्तम काम करण्याची मागणी केली होती। कर्जत सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता संजीव वानखेडे यांनी प्रत्यक्ष पाहणी करून नागरिकांना दुरुस्तीचे आश्वासन दिले। यावेळी केशव तरे, गणेश तरे, ॲडव्होकेट पंकज तरे, कृष्णा हाबळे, यशवंत तरे, देवेंद्र तरे, रवी पोहनकर, परेश तरे, संतोष घाटे, हरेश अघिवले, महेश कालेकर, भालचंद्र कडव, निलेश भोईर आदी नागरिक आणि रिक्षाचालक उपस्थित होते। नेरळ कळंब राज्यमार्गावर पडलेल्या खड्ड्यांबाबत जनआंदोलन झाले, निवेदनं देण्यात आली। हा रस्ता उत्तम दर्जाचा व्हावा यासाठी रिक्षाचालक आणि रहिवाशांनी वारंवार मागणी केली होती। सामाजिक कार्यकर्ते केशव तरे यांनी याबाबत बांधकाम विभागाला निवेदन दिले होते। ब्युरो रिपोर्ट, संवाद मराठी लाईव्ह, कर्जत। पेण तालुक्यातील चेडाशी ग्रामपंचायतीच्या सर्वसाधारण एका जागेसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपने मुसंडी मारली असून सतीश रामचंद्र कदम 228 मते मिळवून विजय झाले आहेत। प्रभाग 3 मधील पोटनिवडणुकीसाठी भाजप, शिवसेना आणि अपक्ष असे 3 उमेदवार रिंगणात होते। भाजपचे सतीश रामचंद्र कदम विरोधी उमेदवारांपेक्षा 12 मते जास्त मिळाल्याने विजय झाले आहेत। यावेळी बोलताना सरपंच प्रकाश कदम म्हणाले की आमदार रवींद्र पाटील यांच्या माध्यमातून गावात अनेक विकासात्मक कामे झाली असून जनतेने आमच्यावर टाकलेला विश्वास सार्थ ठरवणार असून याही पेक्षा अधिक विकास कामे करणार असल्याचे प्रकाश कदम यांनी सांगितले। ग्रामपंचायत चेडाशीची पोटनिवडणूक 2022 मध्ये 3 उमेदवार होते, एक शिवसेनेचा उमेदवार होता, एक भाजपचा उमेदवार होता आणि एक अपक्ष होता। त्यातून भाजपचा उमेदवार श्री सतीश कदम यांचा 228 मतांनी विजय झालेला आहे। तरी हे सर्व आम्ही आमदार रवी शेठ साहेब यांच्या माध्यमातून जसं जसं आम्ही पुढे चाललो तसं तसं आम्हाला यश येत आहे। आज पक्षाचं आमच्या इथे बरंच काही लक्ष आहे आणि त्या माध्यमातून बरंच काही विकास कामं घडलेली आहेत। त्या माध्यमातून आज हे दुसरं पोटनिवडणुकीत जे आम्हाला यश आलं आहे ते फक्त पक्षामुळे आलेलं आहे। किरण बांधणकर, संवाद मराठी लाईव्ह, पेण। या बातमीपत्रात वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची, कुठे जाऊ नका, पाहत राहा संवाद मराठी लाईव्ह। श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड। श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, सीसीटीव्हीची नजर। आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 0212-26-69-12 72-76-47-38-54। विश्रांतीनंतर या बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत, पाहूयात उर्वरित घडामोडी। पनवेलमध्ये ई रिक्षाचे अनावरण करण्यात आले असून नवी मुंबई आणि पनवेलमध्ये पहिली ई रिक्षा धावणार आहे। इलेक्ट्रिक रिक्षा ऑटो रिक्षाना पर्याय म्हणून काही शहरांमध्ये अधिक लोकप्रिय होत आहे। त्याच अनुषंगाने रोटरी इंटरनॅशनलच्या माध्यमातून ही रिक्षा लॉन्च करण्यात आली आहे। कमी इंधन खर्च तसेच पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी या रिक्षा चांगलाच हातभार लावणार आहेत। ई रिक्षाचं प्रथमच युरोपमध्ये प्रथमच अशा पद्धतीचं आपण एक आगमन केलेलं आहे। मी प्रत्येक रिक्षाधारकाला विनंती करेल की आता नवीन रिक्षा असेल तर राहू द्या, पण तुम्हाला घ्यायची असेल किंवा जुनी झाल्यानंतर नवीन रिक्षा घ्यायची असेल तर ही रिक्षाच तुम्ही घ्यायला पाहिजे, कारण साऊंड पोल्युशन 0 आहे। त्याचबरोबर आपण पेट्रोल किंवा डिझेलवर जी रिक्षा हे करतो तिचा आवाज किंवा प्रदूषण फार होत असतो। त्याच्यासाठी मुक्त होण्यासाठी आणि शहर आपलं चांगलं राहण्यासाठी आपण नक्कीच ह्या ई रिक्षाचा उपयोग करावा। रोटरी क्लब उल्वे यांच्या माध्यमातून सद्यस्थितीत पनवेल परिसरात ही रिक्षा 5 ते 6 तासामध्ये चार्ज केल्यानंतर 100 ते 110 किलोमीटर चालते। पनवेल तालुक्यातील हा अभिनव प्रयोग असल्याचे रोटरी क्लबच्या माध्यमातून सांगण्यात आले। इलेक्ट्रिसिटीवर चालणारी, बॅटरीवर चालणारी ई रिक्षा आपल्या महाराष्ट्रात प्रथम उल्वे परिसरात लॉन्च रोटरी क्लबतर्फे लॉन्च झालेली आहे।
तरी अतिशय स्तुत्य असा कार्यक्रम आहे। याच्याने जे विजेची बचत तसेच पोल्युशन कंट्रोल होणार परिसरामध्ये, जे आता साधारण या एरियात जर बघायला गेलं तर साधारण 200-300 ते 400 रिक्षा आहेत, तर असा जर कार्यक्रम रोटरीमार्फत घेण्यात आला किंवा इतर ज्या परिसरातील जे नागरिक आहेत, ज्या रिक्षा ऑटो रिक्षा मालक आहेत, त्यांनी जर अशा रिक्षा स्वतःहून विकत घेतल्या तर मोठ्या प्रमाणावर प्रदूषण जी परिस्थिती आहे ती नियंत्रणात येईल। मनोज भिंगाडे, संवाद मराठी लाईव्ह, नवी मुंबई। मिरज कुपवाड महानगरपालिका पोटनिवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार तौफिक शिकलगार विजयी झाल्याने सांगली नळबाजार मधील MM यूथ फाउंडेशन आणि स्थानिक नागरिकांच्या वतीने सत्कार करण्यात आला। यावेळी नगरसेवक तौफिक शिकलगार यांनी आपले मनोगत व्यक्त करून सर्व नागरिक आणि MM यूथ फाउंडेशनचे धन्यवाद मानले। MM यूथ फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष मोहसिन मेस्त्री, मंडळाचे पदाधिकारी आणि नागरिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। तोहिद मुल्ला, संवाद मराठी लाइव, सांगली। खालापूर येथे फ्रंट वर्करना बूस्टर डोस देण्यासाठी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या शिबिराचे उद्घाटन तहसीलदार आयुक्त तांबोळे यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी विविध मान्यवर उपस्थित होते। खालापूर पंचायत समितीचे गट विकास अधिकारी बालाजी पुरी, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रसाद रोकडे, खालापूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अनिल कुमार शहा यांच्यासह आरोग्य केंद्राचे कर्मचारी तसेच बूस्टर डोस घेण्यासाठी फ्रंट वर्कर उपस्थित होते। साहेबांच्या निर्देशानुसार आपण हे शिबिर ठेवलेलं आहे आणि या ठिकाणी आपण जेवढे आपले ऑफिस कार्यालय आहे तिथले खालापूर तालुक्यातील, त्याच्यामध्ये आपण पोलीस स्टेशन आहे, तहसील कार्यालय आहे, BDO ऑफिस आहे, तसंच नगरपालिका आहे, तर अशा सर्व ऑफिसमध्ये ज्या लोकांनी फर्स्ट आणि सेकंड डोस घेतलेले आहेत आणि ज्यांचे बुस्टर डोससाठी जे पेंडिंग आहेत त्या लोकांसाठी आपण हे विशेष शिबिर इथं ठेवलेलं आहे की ज्यामुळं एकाच ठिकाणी एकाच दिवशी फ्रंटलाईन वर्कर्स जे आहेत ते आपले कव्हर होतील आणि लोकांना बाकी ठिकाणी जाण्याची गरज नाही। तालुक्याच्या सर्व आपले जेवढे ऑफिसेस आहेत त्यांच्यासाठी लसीकरणाची सुवर्ण संधी होती, तर तहसीलदार साहेब तसंच आपलं तालुका आरोग्य अधिकारीलय आणि पंचायत समितीमार्फत आपण हे शिबिर ठेवलेलं आहे। आतापर्यंत जवळजवळ 7-8 लोकांनी याचा लाभ घेतलेला आहे, तर याच प्रकारे आपण याच्यानंतरही आपले जेवढे फ्रंटलाईन वर्कर आणि हेल्थकेअर वर्कर त्यांना आपण पूर्ण PHC चार्जही कव्हर करणार। प्रसाद अटक, संवाद मराठी लाईव्ह, खालापूर। पनवेल शहर जिल्हा काँग्रेस पर्यावरण विभागाची बैठक आणि पद वाटपाचा कार्यक्रम काँग्रेस भवनात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी पर्यावरण विभागाचे अध्यक्ष समीर वर्तक यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडला। या प्रसंगी पर्यावरण विभागाची कार्यकारिणी जाहीर करून नियुक्तीपत्र वाटप करण्यात आले। कार्यक्रमास माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अनंत पाटील, पर्यावरण विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष धनंजय पाटील, सरचिटणीस अमर नाणेकर, वर्षा शिखरे, सचिव हर्षद खंडागळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। राकेश खराडे, संवाद मराठी लाईव्ह, रसायनी। या बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची, पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात, तोपर्यंत नमस्कार।